सेनेच्या आमदारांचा जो गट या हॉटेलत होता त्यांच्यापैकी सगळ्यांनाच मोबाईल वापरायची मुभा नव्हती मोजकेच लोक वेगवेगळ्या सिम कार्डवरून आपल्या घरी संपर्क ठेवून होते त्यांचेच फोन इतरांना दिले जायचे ज्यावरून ज्यांना आपल्या घरच्यांशी बोलायचं होतं त्यांना बोलता येत होतं अशात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या पिएचा फोन मात्र चालू होता त्याच्या फोनवर सांगोल्यातल्या एका कार्यकर्त्यानं शहाजीबापूंशी बापूंशी संवाद साधला आणि हॉटेलच्या खिडकीतून नेमकं काय दिसतंय हे त्यांनी आपल्या त्या कार्यकर्त्याला अगदी रंगवून सांगितलं आणि या वाक्यानं इतिहास घडवला बाहेर प्रचंड पाऊस पडतोय मी जिथे बसलोय तो माझा टेम्पररी स्टुडिओ जो आहे ना हा काय साऊंड प्रूफ नाही आहे त्यामुळे तुम्हाला इथे इतर वेळी कसले कसले आवांतर आवाज ऐकायला येतच असतील माझ्या व्हिडिओत बॅकग्राऊंडला तसाच आता पावसाचा आवाज देखील येत असेल तुम्हाला ऐकायला आज एकोणतीस जून दोन हजार तेवीस मागच्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रात घडत असलेल्या महासत्तांतराचा उत्तरार्ध सुरू झालेला होता शिंदेसोबत गेलेले सारे आमदार आता यावेळी गोव्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला होते सत्तेच्या जुळवाजुळवीचे सारे मार्ग मोकळे झालेले असल्यानं सेनेच्या चाळीस आणि दहा अपक्ष अशा या आमदारांमध्ये आनंदाचं वातावरण होतं मुंबईहून वीस तारखेला निघताना वाटेत सुरत ते गोवा वाया गुवाहाटी असा प्रवास करत असताना जे एक प्रकारचं दडपण या आमदारांच्या मनावर होतं ते आता काहीसं कमी झालेलं होतं मला वाटतं याच गोव्याच्या हॉटेलात आमदार बालाजी किंडीकर यांचा वाढदिवस साजरा झाला होता नाचून गाऊन साजरा केला गेला पण या स्टेजला पोहोचेपर्यंत प्रत्येक आमदाराला किती टोकाचा मानसिक दबाव सहन करावा लागला असेल याची आज आपण काठावर बसून निव्वळ कल्पनाच करू शकतो महासत्तांतराच्या मागोव्याच्या कहाणीला केवळ दोन तीन एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडणार त्यातला एक भाग ज्या या महासत्तांतराचा नायक एक म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पीए प्रभाकर काळे याच्या या एकंदर सत्यानाट्यात कसा सहभाग होता नेमका काय रोल होता त्याने दाखवलेलं धैर्य संयम आणि स्वामीनिष्ठा याबद्दल मी त्या एपिसोडमध्ये सविस्तर बोललोय खरं तर जे जो मागचा एपिसोड मी टाकला होता पहिला एपिसोड खरं तर हा एपिसोड म्हणजे आपल्या स्टोरी टेलर प्रभाकर चॅनेलवरचा जुनाच एपिसोड आहे निव्वळ वर्षभरानंतरही तो मला समर्पक वाटला की तेव्हा जे काही घडत होतं त्यात मी ते सगळं मांडलेलं आहे तर ते मला वाटलं ते पुन्हा एकदा रिकॉल व्हावं म्हणून मी तो प्रदर्शित केला काल या मिनी सिरीजला ताटवाटी आणि थेट गुवाटी असं नाव मी का बरं दिलं असेल तर ही जी मंडळी होती ती खरं तर महाराष्ट्रातून महाराष्ट्रभरातून आपापले मतदारसंघ सोडून मुंबईत जमले होते वीस तारखेला का तर विधान परिषदेच्या निवडणुका होत्या मतदान करायला आले त्यामुळे हे काय कुठल्या बंडाच्या उठावाच्या तयारीत आलेले नव्हते आपला विस्तारा घेऊन चला कुणाकडेही अंगावरच्या नेसत्या वस्त्रांशिवाय फारसे कपडे देखील नव्हते काही आमदार नेहमी गाडीत एक दोन जोडी कपडे एक्स्ट्रा ठेवतात त्यांची बॅग असते तर त्यांचा अपवाद वगळला तर हे सगळे हे असेच निघालेले होते ताटवाटी चलो चौपाटी या भरंगा अवस्थेला आमची आजी म्हणायची ताटवाटी आणि चलो चौपाटी खिशात एक छदाम नाही फिरायला जायचंय तर मग तसे झकपक कपडे घातलेले पाहिजेत ना फिरायला जायचं कुठेतरी मग तेही नाहीये मग ऐनवेळी चल म्हटलं आणि आहे त्या अवस्थेत निघाला गाडी तो ताटवाटी आणि चलो चौपाटी सदराखाली मोडायचा महाराष्ट्रात एक मोठं वादळ उठवायला निघाले आमदारही याच सदरात मोडत होते त्या दिवशी म्हणून मी या मालिकेला नाव दिलं ताटवाटी आणि थेट गुवाहाटी नमस्कार मित्र मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार बिजनाई तुम्हाला मी मागच्या एका एपिसोडमध्ये अशाच एका पलायन नाट्याबद्दल उसटशी कल्पना दिली होती जी महाविकास आघाडीच्या जन्माच्या वेळेस एका बाजूला कळा सुरू झाल्या असं म्हणत असताना अचानक पहाटे बोलतंच काहीतरी घडलं अजितदादा आणि फडणवीस यांनी राजभवनावर शपथविधी उरकून घेतला तेव्हाही अजितदादांसोबतचे काही आमदार कुठल्या कुठल्या रिसॉर्टवर लपवले गेले होते त्यांना कोणी आणि कसं सोडून आणलं या मागची एक भन्नाट स्टोरी मी आजच स्टोरी टेलरवर मांडणार आहे पण या राष्ट्रवादीत या रेस्क्यू ऑपरेशनमुळे जो कॉन्फिडन्स आला होता की हॉटेल कुठलंही का असेनं भाजपा शासित राज्यातलं का ना आमचे काही जिगरबाज लोक त्यांना सोडून आणणारच त्या एका अनुभवामुळे त्या आत्मविश्वासामुळे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की हे बंड मोडून काढण्यासाठी तुमची काय तयारी त्यावर उद्धवजींनी सांगितलं की मी रवी फाटक आणि मिलिंद नार्वेकरांना सुरतला पाठवून शिंदेना समजावण्याचा प्रयत्न केलाय किंबहुना तिथल्या काही आमदारांनाही डोळा मारून बघितलाय बघूया कोण लागतंय काय गळाला तर पवारसाहेबांनी उद्धवजींचं हे उत्तर ऐकून मनातल्या मनात त्यांना हात जोडले असणार काय हे कुठून म्हणजे आले असं कुठे बंड मोडता येतं काय असं म्हणत ते परत ओकला आले त्यांनी मग आपल्या त्या खास माणसांना कामाला लावू हो। गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू मध्ये रूम्स बुक करा असा आदेशही दिला सुरतला गेलेले आमदार समजावून मारून मुटकून परत आणण्याचा एक फुसका प्रयत्न उद्धवजींनी केलेला होताच त्या प्रयत्नात एकतर दम नव्हता दुसरं म्हणजे आमदारांनी विशेषतः शिंदेंनी परत यावं असं उद्धवजींना खरंच वाटत होतं का हाही प्रश्न होता कारण एका बाजूला मिलिंद नार्वेकर आणि रवी फाटक सुरतला गेले तर दुसऱ्या बाजूला यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटनेते पदावरून दूर केलं होतं आणि अजय चौधरींना त्यांच्या जागी नियुक्त केलं होतं ही एक प्रकारची हकालपट्टीच आहे असं नरेटिव्ह काही चाय बिस्कुट यांनी सतत मीडियातून सेट करण्याचा प्रयत्न देखील केला होता तो दिवसभर चालवला होता त्यामुळे एकनाथ शिंदे हे अजूनच पेटून उठले होते आणि लोकांमध्ये शिंदेंबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली होती की ते गेले त्यांच्याशी बोलणं सोडून त्यांना तुम्ही हाकलून देता त्यांना गद्दार वगैरे ठरवता शिवागाळी करायला सुरुवात झालेलीच होती ठाकरे शिंदे यांच्यात सुरतहून जो टेलिफोनिक संवाद झाला त्यातलं एक वाक्य महत्वाचं आहे मी तुम्हाला खरंच हवं होतो का मला समजावायला तुम्ही इथे दोघांना पाठवलं आहे आणि मला पदावरून एका बाजूला काढून टाकले याचा अर्थ मी काय काढायचा आणि मी माझ्याबरोबरच्या सहकार्यांना तरी काय समजवायचं शिंदे म्हणाले सगळं गौड बंगाल होतं इकडे हदबल उद्धवजींना या स्थितीत फक्त एकच आधार वाटत होता आपल्या आधार शरद पवार सुरतला एक एक करत जमलेल्या सगळ्या आमदारांना एका विशेष विमानानं गुवाहाटीला नेण्यात आलं होतं विमानतळावर उतरल्या उतरल्या उतर शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या पस्तीस आमदारांना आसाम पोलिसांच्या चारशे जवानांनी सुरक्षेचं चा कडक करत गुवाहाटीच्या त्या रेडिसन ब्ल्यू नावाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं होतं आता या हॉटेलचा ताबा जाणून शिवसेनेच्या बंडखोर नेत्याकडे आला होता एकनाथ शिंदे यांच्या परवानगीशिवाय आता या हॉटेलात मुंगीही शिरू शकत नव्हतो असं असताना हॉटेलच्या मॅनेजरला एक फोन येतो मुंबईहून एन सी बी चीफ शरद पवार बात करेंगे असं सांगितलं जातं मग दोन मिनिटांनी खुद्द दो शरद पवार लाईनवर हो येतात अर्थात मॅनेजरला एक दोन मोठी नावं सांगून त्याला आधीच दबावाखाली आणण्याचा प्रयत्न देखील झालेला असतो पण पवारसाहेबांचे हे जे काही प्रयत्न आहेत ते सगळे बाजूला ठेवून ते थेट मुद्द्याला हात घालतात मला तुमच्या हॉटेलात तीन किंवा चार रूम्स तातडीने हवे समोरून मॅनेजर नम्रपणे नकार देतो सॉरी सर ऑल सूट्स अँड रूम्स आर ऑलरेडी बुक फॉर एका आठवड्याकरता सगळं बुक पवार साहेब मग आपला हुकमी एक्का बाहेर काढतात डबल पैसा लिहि दाम दुप्पट केल्यानंतरही रेडिसन ब्ल्यूमध्ये रूम्स बुक करण्याचा प्रयत्न जो असतो तो फसतो हा तोच फॉर्म्युला होता जो दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचे काही आमदार हरियाणा जवळच्या एका फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्ये जेव्हा होते ठेवले होते त्यांना पळून आणण्यासाठी कामाला आला होता इथेही रेडिसन ब्ल्यूमध्ये आपली माणसं पाठवून आमदारांशी संपर्क साधायचा आणि त्यांचं सा मन वळवायचं किंवा त्यांना पळवून आणायचं असा जो काही प्लॅन होता तो फसला होता पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या महाशक्तीनं हॉटेलचं हॉटेल बुक करून त्या हॉटेलमध्ये शिरण्याचे सारे मार्गच बंद केले होते इथल्या आधीपासून असलेले जे गेस्ट होते जे पाहुणे होते तेही सर्व्हिलन्स खाली आले होते त्यांच्यापैकी कोणाला या आमदारांच्या जवळपास फिरकू दिलं जात नव्हतं सेनेच्या आमदारांचा जो गट या हॉटेलात होता त्यांच्यापैकी सगळ्यांनाच मोबाईल वापरायची मुभा नव्हती मोजकेच लोक वेगवेगळ्या सिम कार्ड्सवरून आपल्या घरी संपर्क ठेवून होते त्यांचेच फोन इतरांना दिले जायचे ज्यावरून ज्यांना आपल्या घरच्यांशी बोलायचं होतं त्यांना बोलता येत होतं अशात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या एचा फोन मात्र चालू होता त्याच्या फोनवर सांगोल्यातल्या एका कार्यकर्त्यानं शहाजीबापूंशी बापूंशी संवाद साधला आणि हॉटेलच्या खिडकीतून नेमकं काय दिसतंय हे त्यांनी आपल्या त्या कार्यकर्त्याला अगदी रंगवून सांगितलं काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या वाक्यानं इतिहास घडवला काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये तो आपल्या समोर आहे अशा कडेकोट व्यवस्थेला छेदण्याचा विचार शरद पवार करत होते एका बाजूला बसून आणि जर ते यात यशस्वी झाले असते तर महाविकास आघाडीचं सरकार आपण वाचवू शकलो असतो असा आत्मविश्वास त्यांना वाटत होता पण जेव्हा त्यांना यात अपयश आलं तेव्हा मात्र त्यांनी मीडियासमोर स्पष्ट केलं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चाळीस शिवसेना आणि दहा अपक्ष आमदार जाणं ही साधीसुदी गोष्ट नाही हा शिवसेनेतला एक मोठा उठाव आहे मागचे जुने रेकॉर्ड काढून बघा तपासून बघा याच शब्दात पवारसाहेबांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे आज ज्या सत्तांतराला हे सुद्धा गद्दारी गद्दारी वगैरे हो संबोधतात ना तेव्हा यांच्या स्मरणशक्तीची मला कीव करावीशी वाट वर्षभरापूर्वी ज्याला उठाव म्हणाला होता त्यालाच आज सोयीनुसार गद्दारी म्हणताय पलटी मारायची जुनी सवय आहे त्याला काय करणार मित्रो ताटवाटी गुवाटी या सिरीजमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्या सांगण्यापेक्षा पडद्यामागे बरंच काही घडलं होतं आणि ते जे काही घडलंय ते तुम्हाला सांगणं जास्त मला महत्वाचं वाटतंय त्यामुळे आणखी काही कथा का रंजक कथा रंजक किस्से मी तुम्हाला सांगणार आहे पण ते पुढच्या भागामध्ये तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या का, आणि पात्र आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार